नागपुर में आज होने जा रही महाविकास आघाड़ी की दूसरी संयुक्त रैली वज्रमुठ सभा को लेकर तैयारियां जोरों शोरों से जारी है। इस महासभा को लेकर महाविकास आघाड़ी के सभी दिग्गज नेता, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ता आज नागपुर पहुंचे। इसी बीच नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे और पूर्व मंत्री सुनील केदार ने दर्शन कॉलोनी स्थित सद्भावना नगर मैदान पहुंचकर तैयारियों की समीक्षा की। इस बीच नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने पत्रकारों के समक्ष किस तरह की तैयारियां की गई एवं कौन कौन से बड़े नेता यहां उपस्थित होने वाले हैं इसकी जानकारी दी। महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, जनतेचा महाराष्ट्र असे कोणाचं ओंती जागिरी म्हणून भाजपला दिलेलं नाही नागपूर, ते जनतेचं आहे, महाराष्ट्राचं आहे। त्यामुळं ते मैदानी इथं स्टेजवर होतं हे घ्यावं असं वाटलं। इथं भाजप आहे संघ ठरले की कोणाच्या डोक्यात असायचं काही कारण नाही। प्रत्येक मैदानाच्या आजूबाजूला कोणाचं तरी कार्यालय असतं, कोणता तरी आमदार असतो, म्हणून काय त्याच्यात मतदारसंघात होते असं मानता येत नाही असं मानस करतो। एक इंचही जागा शिल्लक राहणार नाही। नुसतं मैदानच नव्हे तर याच्या आजूबाजूचा परिसरासुद्धा या मैदानापेक्षा दुप्पट लोक बाहेर पडतील एवढे लोक या सभेत येतील। मला असं वाटतं भाषण कोणाकोणाचे होणार आणि कार्यक्रम पत्रिका पक्षाच्या वतीनं करत असतील। हे संयोजक यांना एखाद्याच माहिती असेल की काय कार्यक्रम पत्रिका, कारण मी संयोजक होतो मलाही काही कार्यक्रम पत्रिका जेवढे पक्षांमध्ये पार करणं आमची जबाबदारी असते जी कार्यक्रम पत्रिका प्रत्येक पक्षाचे दोन लोक येते भाषण करणार पक्ष ठरवलं या दोन जणांनी भाषण करायचं भाषण करते एवढीच सिस्टम आहे। कोण करावं काय करावं आता आमच्याकडे जयंत पाटील साहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष कुठे भाषण मोठे मोठे नेते होते ना भाषण त्यामुळे भाषण कोण विशेष खुर्ची म्हणजे त्यांची पाठ दुखते म्हणून मी ती लाकडाची बनवलेली होती ती मला माहिती होती ती आणली होती विशेष म्हणजे काय वेगळं सी आसन नव्हतं बनवणार उलट साधी खुर्ची होती सगळ्यात लाकडाची सिम्पल तशी खुर्ची होती त्यामुळे काय वेगळ्या खुर्च्या नव्हत्या इथं काळजी घेतली की त्यांच्या पाठ अशी चालती त्यांना आणि सुनील केदार साहेब माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतात माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतात कारण अयोध्येलाही सोबत होते उद्धव साहेबासोबत सगळीकडे सोबत तेव्हा ते त्यांना जास्त माहिती ज्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची कोरोनामध्ये काळजी घेतली त्या व्यक्तीची काळजी नाही घ्यायची तुम्हाला जे घ्यायची।